ठीक है, सुरुवात करू। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज मी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनामध्ये बोलवली होती। ही बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे सर्व उद्याचे खासदार आपल्यासमोर उभे आहेत। 19 जण इकडे आहेत, 20वं नाव सुद्धा मी जाहीर केलेलं आहे। परंतु कालपासून किंवा आज सकाळपासून या बैठकीबद्दल आपल्यापैकी अनेकांना उत्सुकता होती। आपल्याला या बैठकीबद्दल जर काही प्रश्न असतील, एकूण शिवसेनेच्या भूमिकेबद्दल काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता, मी आपल्याला उत्तर द्यायला सांगतो। मगाशी आपल्यापैकी काही जण मला सावरकर स्मारकाच्या इथे भेटले, याचं कारण आज सकाळीच देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माझ्या घरी आले होते। ते येण्यापूर्वी राजीव प्रताप रूढींचा फोन आला होता आणि या दोघांशी मी बोललेलो आहे। भाजपा अध्यक्ष राजनाथजींशी सुद्धा मी बोलणार आहे। जे एक दोन माझे प्रश्न आहेत भारतीय जनता पक्षाला, ते सरळ आणि स्पष्ट आहेत। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आधारित आहे। त्या विचारावरतीच आम्ही दोघं पक्ष एकत्र आलेलो आहोत। गेले 25, 27, 28 किती वर्ष झाली ज्यांना मोजायचे ते मोजू शकतात। ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष संकटात होता त्याही वेळेला शिवसेना त्यांच्या सोबत राहिली आणि आता सगळं काही चांगलं होतंय। चांगलं होतंय असं म्हटल्यानंतर अनेक जण येऊन चिकटायला बघतात, तू मान न मान नाही तेरा मेहमान, अशा वृत्तीचे अनेक लोक असतात, असू दे। पण विशेष म्हणजे मला राजनाथ सिंग रूढी तर संध्याकाळी भेटतायत, किंवा देवेंद्र फडणवीस यांनी खात्री दिलेली आहे की उद्धवजी भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेसोबत होता आणि शिवसेनेसोबतच राहील। मी म्हटलं हे जरी खरं असलं तरी मला दोन प्रश्नांची उत्तरं पाहिजेत। एक म्हणजे नेमकं भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रामध्ये अधिकार कोणाला आहे, कारण गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांची जी काही टीम आहे ही आमच्यासोबत अत्यंत ताळमेळ राखून गुण्यागोविंदाने आमचं काम सुरू आहे। किंबहुना मला असं वाटतं की युतीच्या कारकिर्दीत पहिल्या प्रथम निवडणूक काळामध्ये कोणताही वादविवाद न होता, जागा वाटपाचा तिढा निर्माण न होता, आम्ही प्रचाराला धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे। हे एवढं सगळं चांगलं वातावरण असताना मध्येच कोणीतरी येऊन काही बोलायचं आणि चांगल्या घडत असलेल्या चित्रामध्ये बिब्बा टाकायचा, तर मग नेमकं तुम्ही अधिकार कोणाला दिलेत ह्याचं एक उत्तर द्या। आणि जो काही संभ्रम आहे की आता कोणी उठते की आम्ही जागा लढू, निवडून आलं तर मोदींना पाठिंबा देऊ, म्हणजे निवडणूक लढवायची, विरोधाला उभं राहायचं आणि पडेत गिरग्या तुम्ही टांग उपर, म्हणजे निवडून आलं तर पुन्हा मोदींना पाठिंबा देऊ, ह्याचा अर्थ असा जे राजकारणातून संपलेले आहेत त्यांना आता मतं मागायला दुसरा कोणताही मुद्दा राहिलेला नाही, स्वतःचा चेहरा दाखवून मतं मिळणार नाहीत, मग मोदींचा मुखवटा घालून मतं मागायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा। विषय आहे पाठिंब्याचा, यांचा पाठिंबा तुम्हाला चालेल का? आणि असंच जर असेल तर मग निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढायचं आणि निवडून आल्यानंतर पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्याची जर का तुमची नीती असेल तर मग आपल्यामध्ये आणि केजरीवालमध्ये फरक काय? कारण केजरीवालने सुद्धा दिल्लीमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढले आणि सरकार स्थापन करताना काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं। चंद्रशेखरनी सुद्धा राजीव गांधींचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केलं होतं। केवळ सरकार स्थापन करण्याच्या इराद्याने निवडणूक लढणार असाल तर तसं एकदा स्पष्ट करा आणि मग गरज पडली तर काँग्रेसचाही पाठिंबा आम्हाला चालेल, असं जर असेल तर तेही स्पष्ट करा। असे माझे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मला मिळतीलच।
पण तूर्त आम्ही एका निष्ठेने आणि जिद्दीने ईर्षेने रणांगणात उतरलेलो आहोत। मला खात्री आहे की एखादी व्यक्ती जी या वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते ती म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही, ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची रणनीती असू शकत नाही। ही खात्री असल्यामुळे आज आम्ही आत्मविश्वासाने आपल्यासमोर आलेलो आहोत। मी हे 19 आमचे शिलेदार जे उद्याचे खासदार आहेत, विसावा जो आहे मावळ लोकसभा मतदारसंघ राहिला होता तिथून आम्ही बारणींची उमेदवारी जाहीर केलेली आहे। श्रीनंद बारणे हे आमचे उद्याचे तिथले खासदार असतील। हे 20 च्या 20 खासदार दिल्लीमध्ये जातील आणि महाराष्ट्राचा हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार याच्याविषयी संसद दणाणून सोडतील आणि मराठी माणसाचा अधिकार, महाराष्ट्राचा अधिकार हे महाराष्ट्राला मिळून दिल्याशिवाय राहणार नाही। हे वचन, हा विश्वास मी तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांना देतो। शिवसैनिकांच्या भावना आणि मी काही वेगळा नाहीये, परंतु मी जे म्हटलं की एखादी व्यक्ती म्हणजे अख्खा पक्ष होत नाही, जे मी दोन प्रश्न विचारलेले आहेत त्या दोन प्रश्नाचा खुलासा लवकर होईल आणि त्याच्याबद्दल त्यांची भूमिका ही स्पष्ट होईल। मला नाही वाटत की संपूर्ण भारतीय जनता पक्ष किंबहुना त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मनात असं काही मुद्दे असतील। आपण आता असं म्हणणार की काही नेते बिब्बा टाकण्याचं काम करताय सगळं सुरळीत चालू असताना भारतीय जनता पार्टीतले बिब्बा आणणारे नेते कोण? वेगळं सांगण्याची गरज नाही, जे टाकतात तेच। बिल्कुल करूंगा और आपके माध्यम से भी मैंने कहा है आज शाम जब राज्य करूंगा। नाही, आता पुढचं काय तुम्हाला आत लावायचं ते लावा। मी माझे जे दोन प्रश्न ते सांगितलेले आहे, सत्ता प्राप्तीसाठी वाटेल ते हा काही टीव्ही शो नाही आहे, तो काय कुठला येतो ना कुछ भी एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेंगे तसा हा काही शो नाही आहे। तर मला असं वाटतं आम्ही सरकार आणू इच्छितोय ते एक मजबूत सरकार, स्वच्छ मजबूत प्रशासन देणारं सरकार आणि मला असं वाटतं की आता आमची ताकद पुरेशी आहे। मी मगाशी सांगितलेलं की सामान्य शिवसैनिक हा माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे आणि त्याच्या भावना आणि माझ्या भावना या वेगळ्या असू शकत नाही, परंतु पुन्हा पुन्हा एक सांगतोय की एखादी व्यक्ती म्हणजे पक्ष नाही, त्या पक्षाकडनं या प्रश्नाची उत्तरं मला मिळतील आणि त्याच वेळेला मी शिवसैनिकांची जे मला बोलायचं ते मी बोलेन। अजिबात नाही, अजिबात नाही। विरोधी पक्षाचे म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवार निवडून येऊ शकतात, आम्ही एकत्र बसून ती मांडणी करू शकतो आणि करणार आहोत। अगर ये सारी बातें आपके सामने रखनी होती तो मैं आपको ही वहाँ आमंत्रित करता। जो कुछ आपके माध्यम से सारी जनता को समझना जरूरी है वही बात मैं आपके सामने मला बाकीच्या पक्षांबद्दल काही बोलायचं नाही। मी भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती सोबत आता RBI आहे, राजू शेट्टी आहे, शांतर आहेत, आमची महायुती आहे, ह्या महायुतीबद्दल
मी बांधील आहे, बाकीचे लोक काय करतात मला त्याची पर्वा मला असं नाही वाटत की शिवसैनिक तुमच्याकडे मत व्यक्त करतात आणि माझ्याकडे करत नाही. एवढे तुम्ही माझ्यापेक्षा एवढे तुम्ही त्यांच्या जवळ कधीच होऊ शकणार नाही. दुसरा कुछ सवाल करो ना, देश में कितनी सारी समस्या. तिनी भूमिका स्पष्ट केलेली आता की दोन प्रश्न जे आहेत सर्वसामान्यांना भुसकळ्यात टाकणार आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संभ्रमात टाकणार आहे की बाबा नेमकं कोणाचं ऐकायचं, तर तो एकदा खुलासा अधिकृत झाला पाहिजे. डेडलाईन बोलत आहे ना माझं हे नाही, मला ज्या वेळेला ते निर्णय घ्यायचे ते घ्यायला मी मोकळा आहे, पण या गोष्टी लोकांच्या मनाचे संभ्रम दूर करण्यासाठी आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी के कत्ती और करनी में फर्क है, बगल में छुरी और मुंह में राम है. बोल रहे मी मगासपासून सांगतोय की जेवढे शिवसैनिक माझ्याजवळ आहे तेवढे ते तुमच्याजवळ कधीच होऊ शकणार नाही. माझे शिवसैनिक मला खूप माहिती आहेत आणि सर्व शिवसैनिकांना सुद्धा मी कसा आहे त्यांना माहिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.